विद्यार्थी मित्रांनो, आपण NMS 8वीची परीक्षा देत असाल किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर चक्रवाढ व्याज या घटकावर या व्हिडिओमध्ये दिलेले 20 प्रश्न यापेक्षा वेगळा प्रश्न येणारच नाही याची 100% गॅरंटी. चला तर पाहूया चक्रवाढ व्याजावरील. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल आणि या मॅथ चॅनलवरच आज आपण अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच NMS 8वी आणि या NMS 8वीमध्ये गणित या घटकाचे घटकवाईज 20 गेस प्रश्न दिलेले आहेत. तर या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण एकूण 10 चॅप्टरचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे NMS 8वी. तर NMS 8वीसाठी आता नवीन परिपत्रकानुसार यावर्षीपासून आता 60,000 रुपये शिष्यवृत्ती असणार आहे. 60,000 रुपये शिष्यवृत्ती. आणि ही 60,000 रुपये शिष्यवृत्ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मॅट, शालेय क्षमता चाचणी मॅट. या शालेय क्षमता चाचणीमध्ये तुम्ही 90 पैकी 90 गुण घेऊ शकतात, परंतु तुम्हाला योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, परीक्षेमध्ये कोणती प्रश्न येऊ शकतात, कोणती प्रश्न यापूर्वी आलेले आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे. तर या सर्व गोष्टीसाठी जीनियस मॅथ पब्लिकेशनची ही मार्गदर्शिका खरेदी करा. यामध्ये आपण संख्याज्ञान, अक्षरमालिका, आकृत्या, वेन आकृत्या, सांकेतिक भाषा, घडणी, प्रत्येक घटकवाईज किती प्रश्न परीक्षेला असतात, कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात आणि परीक्षेत यापूर्वी कोणती प्रश्न आलेले आहेत हे सर्व दिलेलं आहे. जसं की या ठिकाणी पाहिलं तर 2017 आलेला प्रश्न, 17 आलेला प्रश्न, 19 16 18 म्हणजे प्रत्येक वर्षी कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात हे जर मुलांना समजलं तरच मुलांना 90 पैकी 90 मार्क मिळतात. आणि आपण यापूर्वी कोणत्याही प्रकाशनाची मार्गदर्शिका खरेदी केली असेल तर खास स्पेशल बुद्धिमत्तेसाठी मॅटला 90 पैकी 90 गुण घेण्यासाठी ही मार्गदर्शिका आजच खरेदी करा, नक्कीच याचा फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा 11वा चॅप्टर पाहणार आहोत, चक्रवाढ व्याज. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक चॅप्टर पूर्ण केलेला आहे. तर आज आपण 11वा चॅप्टर चक्रवाढ व्याज आणि या चक्रवाढ व्याज या घटकावरील एकूण 20 प्रश्न गेस प्रश्न जे परीक्षेमध्ये येऊ शकतात त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चक्रवाढ व्याज या घटकावर आपण एकूण 20 सराव प्रश्न आणि गेस प्रश्न दिलेले आहेत. तर त्यांची स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या पुस्तकामध्ये सर्व विषयाचा समावेश आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित. तर आज आपण पाहूया चक्रवाढ व्याज चॅप्टर नंबर 11. तर चक्रवाढ व्याजमध्ये महत्त्वाच्या टर्म, आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये काय फरक आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र कोणतं असतं, चक्रवाढ व्याजाचं सूत्र कोणतं, आणि सर्वात महत्त्वाचं, सरळ व्याजाच्या काही ट्रिक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं दर बरोबर पट वजा 1/ वर्ष गुणिले 100 आणि वर्ष बरोबर दर वजा 1/ दर गुणिले 100. तर या जर ट्रिक्स आपल्याला माहिती असतील तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्क मिळू शकतात. या परीक्षेमध्ये काही परीक्षेत आलेले प्रश्नसुद्धा सोडवून दिलेले आहेत. तर प्रत्येक चॅप्टरवर या पद्धतीनं सोडवून दिलेले प्रश्न तुम्हाला अभ्यासाला मिळतील. जसं की हा 2009 परीक्षेत आलेला प्रश्न आहे. तर सोडवून दिलेले प्रश्न आपण पाहणार आहोत. तर सरावासाठीचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. त्यानंतर 2010 परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. तर हे खूप महत्त्वाचं असतं एक दिशा मिळण्यासाठी आणि या प्रकारचे प्रश्न तुम्ही सराव होणं गरजेचे आहे. त्यानंतर 2016 परीक्षेत विचारलेला प्रश्न. तर हे सर्व प्रश्न आपण ही मार्गदर्शिका खरेदी करून पाहू शकतात. 2019 परीक्षेत आलेला प्रश्न, 2021 परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. तर हे सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की ही मार्गदर्शिका किती महत्त्वाची आहे. तर आज आपण म्हणजे सरावासाठी गेस प्रश्न, खरं तर हे गेस प्रश्न आहेत, यासारखीच प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत. तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, एका मुदलाची 10% दशादशे दराने किती वर्षाने सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल. तर किती वर्षामध्ये दाम दुप्पट होईल असा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आपण अगदी सेकंदामध्ये सोप्या पद्धतीनं सोडवू शकता. आणि यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ही ट्रिक माहिती असेल तर हे प्रश्न आपण सहज सोप्या पद्धतीनं सोडवू शकतात. तर नेमकं काय आहे ट्रिक हे आपण समजून घेऊयात.
तर प्रश्न आहे पहा एका मुदलाची 10% दशादशी दराने वर्ष, तर सूत्र आहे पहा वर्ष बरोबर पट वजा एक छेदामध्ये दर गुणिले 100। या सूत्राचा वापर करा, तुम्हाला हा प्रश्न लवकरात लवकर सोडवता येतो। तर पट सांगितले दुप्पट, 2 वजा 1 छेदामध्ये दर आहे 10 गुणिले 100, 0 0 कट होईल आणि 2 मधून 1 गेलं, 1 गुणिले 10 बरोबर 10 इयर। म्हणजेच 10% दराने वर्षाला जर व्याजाचा सरळ व्याजाचा दर असेल तर 10 वर्षामध्ये 2 पट होते, पट म्हणजे दुप्पट। या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढील प्रश्न आहे 18,000 रुपये मुदलाचे 10% दराने 2.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर पहा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व करू शकता। तर या ठिकाणी जे मुद्दल दिलेला आहे पी, पी बरोबर 18,000 रुपये आहे, दर जो रेट आहे तो रेट आहे 10% आणि नंबर ऑफ इयर आहेत 2.5। तर आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे, तर यासाठी एक पद्धत लक्षात ठेवा। जर तुमच्याकडे इयर हाफ इयर असेल किंवा 1/4 इयर असेल किंवा 3/4 इयर असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाचं आपल्याला सरळ व्याज काढावं लागतं। म्हणजे फर्स्ट इयर म्हणजे पहिल्या वर्षीचा जर विचार केला आपण तर सरळ व्याज कसं येईल पहा, सरळ व्याज बरोबर पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100। तर पी आहे 18,000 गुणिले n म्हणजे नंबर ऑफ वर्ष, एकच वर्षाचं काढायचं आहे, गुणिले 10% छेदामध्ये 100, 2 0 2 0 कट होईल आणि 180 गुणिले 10 म्हणजे 1800 रुपये हे SI होईल, हे फर्स्ट इयर। आता जेव्हा आपण सेकंड इयरचा विचार करतो म्हणजे नेक्स्ट इयरला, त्यावेळेस पुन्हा पी किती होईल, तर हे 18,000 आणि हे 1800 म्हणजे या दोन्हीची जर बेरीज केली आपण, 18,000 प्लस 1,800 तर ही येईल 19,800। म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्या वर्षाचा SI काढतो तेव्हा मग पी गुणिले एन गुणिले आर म्हणजेच 19,800 गुणिले नंबर ऑफ इयर गुणिले आर म्हणजेच 10 छेदामध्ये 100, 2 0 2 0 कटले आणि 10 जर गुणलं तर याचं उत्तर येईल 1980। तर हे दुसऱ्या वर्षीचं सरळ व्याज झालं। तर आता आपल्याला काय करावं लागेल पुढील हाफ इयरसाठी, आता नेक्स्टचा जो टप्पा आहे 1/2 इयर, तर यासाठी पुन्हा पी किती असेल, तर सुरुवातीचं पी आहे 19,800 प्लस या ठिकाणी 1980 हे प्लस करावं लागेल, तर हे 0 8 7 10 1 11 1 4 हे होईल 21,780। आणि पुन्हा हाफ इयरचं जर SI काढला आपण, हाफ इयरचं SI पी आहे 21,780 नंबर ऑफ इयर 1/2 अँड 10% अपॉन 100। 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल, 2 ने याला डिवाइड करूयात, 2 1 2 0 चा भाग बसेल, 2 8 16 1 उरलं 92 18 10 1 89। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं आता तर काय विचारले प्रश्नामध्ये, चक्रवाढ व्याज किती, तर टोटल व्याजाचा जर विचार केला आपण या ठिकाणी, पहिल्या वर्षी 1800, दुसऱ्या वर्षी 1980 अँड थर्ड 1089, या सर्वांची बेरीज करा, 9 8 8 16 कॅरी 1 18 3,869। या ठिकाणी कॅरी 1 म्हणजे 4,869। तर टोटल इंटरेस्ट फॉर 2.5 इयर 4,869। तर हे लक्षात ठेवा, 2.5 वर्षाचं जर तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायचं असेल कंपाऊंड इंटरेस्ट, 2.5 इयरचा जर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा असेल तर पहिल्यांदा 1 इयरचं काढून घ्या, त्यानंतर 1 इयरचं काढा, त्यानंतर 1 इयरचं काढा, म्हणजे 1 1 इयरचं काढल्यानंतर तुम्हाला हे टोटल 2.5 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल। यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, तर याचं उत्तर आहे 4,869 ऑप्शन नंबर 4। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 4,20,000 रुपये मुदल्याचे दशादशे 10% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक किती?
तर आता 10% दर आहे आणि 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक काढायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सूत्र काय वापरावं लागेल तुम्हाला, मग 3 वर्षाचं सरळ व्याज म्हणजे 420,000 गुणिले 3 वर्ष गुणिले 10% छेदामध्ये 100, 2020 कट होईल आणि हे 4200 गुणिले 3 गुणिले 10. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं हे 4 3 2 6 3 4 12 आणि हे 1230 म्हणजे 12,126,000. त्याचं व्याज होईल. हे कशाने होणार आहे? एस आय न. आता आपण जर कंपाऊंड इंटरेस्टचा जर विचार केला, सी आय पी इन ब्रॅकेट 1+R/100:3 और एन, तर या ठिकाणी किंमत ठेवा 420,000. 1+R आहे 3, आर 10 इयर/100:3, तर 420,000 × 100 आणि हे म्हणजे या ठिकाणी किती होईल पहा, 110/100 तर या ठिकाणी 0 जर विचार केला, हे 20 कट होतील, 10 20 कट होईल, हे 10 आणि हे 10 20 कट होतील, 20 कट होतील आणि 420×11×11×11. आता या ठिकाणी जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं, 420×11×11×11 म्हणजेच 5,59,000 तर या ठिकाणी पहा, हा जर आपण गुणाकार केला तर आपल्या लक्षात येईल. त्यानंतर हे आहे सी आयचा अमाऊंट. थोडक्यात अमाऊंट माहीत झालेला आहे आपल्याला. जर या ठिकाणी सी आय काढायचं असेल सेपरेट, तर यामधून 420,000 वजा करा आणि हे वजा केल्यानंतर जे उत्तर येणार आहे तर ते असेल 1,39,020. तर पहा, एस आयचं किती होतं, 1,26,000, सी आयचं झालं 1,39,020. या दोन्हीचा जर डिफरन्स काढला आपण, 1,39,020 − 1,26,000 म्हणजे 13,020 रुपये इतका फरक पडेल. पर्यायामध्ये जर उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हा ऑप्शन बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सोडवावं लागेल. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला एस आय 3 वर्षाचं सरळ व्याज काढावं लागेल, 3 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे अगोदर तुम्हाला अमाऊंट मिळेल म्हणजेच मुद्दल मिळेल, त्यामधून म्हणजे अमाऊंट रास मिळेल त्यामधून मुद्दल वजा केलं की आपल्याला सी आय मिळेल 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज, आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक काढला की आपल्याला 3 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक मिळेल. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. एका गावची लोकसंख्या 2016 साली 8,000 होती, %20 दर प्रत्येक वर्षी लोकसंख्येमध्ये वाढ होते, तर 2018 साली गावची लोकसंख्या किती असेल? तर या ठिकाणी दरवर्षी 20% वाढ होते. जर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असेल तर काय करावं लागेल, चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरावं लागेल. म्हणजे चक्रवाढ व्याजाचं सूत्र म्हणजे काय, तर 2 वर्षानंतर जी काही लोकसंख्या आहे अमाऊंट P+1+R/100:n. तर पी म्हणजे सध्याची लोकसंख्या किती आहे 8,000, 1+ आहे 20/100×2 वर्ष 2016 आणि 2018. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं हे 8,000×100 आणि हे 20 120 म्हणजेच 120×120 आणि 100×100 2020 कट होतील, 20×20 कट होतील, या ठिकाणी 80×12×12 म्हणजे 144. आणि या दोन्हीचा जर आपण गुणाकार केला, 80×12×12 म्हणजे 144, तर हा गुणाकार येईल 11,520. तर इतकी लोकसंख्या असेल त्या गावची 11,520. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न,
नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका जंगलातील 2012 साली झाडाची संख्या 7,986 आहे. जर झाडाच्या संख्येमध्ये प्रत्येक वर्षी 10% वाढ होते तर 2010 साली झाडांची संख्या किती होती? म्हणजे आता 2010 सालीची संख्या काढायची आहे तर काय करायचं आहे आपल्याला, प्रिवियस 2 वर्षाचं काढायचं आहे. प्रिवियस 2 वर्षापूर्वी किती होतं? तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपण काय करूया, तर 2012 सालची झाडांची संख्या दिलेली आहे तर ती आहे 7,986. रेट जो आहे तो आहे 10% वाढ आणि आपल्याला शोधायचं आहे 2010 वर्षी किती होती. ठीक आहे, तर या ठिकाणी 2010ची आपण एक्स मानूयात. तर आपल्याला जर अमाऊंट काढायची असेल 2012ची, ए इज इक्वल टू पी प्लस 1 + r/100 / n. तर या ठिकाणी ए किती आहे 7,986 बरोबर पी, आपल्याला या ठिकाणी एक्स 2010चं म्हणलेलं आहे, 1 + 10/√2n, एन म्हणजे 2 आहे. तर या ठिकाणी 7,986 बरोबर एक्स गुणिले 100 × 100 आणि 10 = 110/100 × 110/100. तर एक्सची किंमत काढायची असेल तर आपल्याला असं लिहिता येईल, एक्स बरोबर 7,986 × 100 × 100 = 110 × 110. तर आता हे जर आपण कॅल्क्युलेशन सोडवलं, 0 0 कट होईल 0 0 कट होईल, 11 भाग देऊयात आपण, 11 × 11 = 11 11 × 77 = 2 उरले 28 होईल, 11 × 2 = 22, 6 × 3 = 66. त्यानंतर पुन्हा 11 भाग बसेल, 11 × 11 = 66, 6 × 11 = 66 म्हणजे एक्स बरोबर 66 × 100 म्हणजे 6,600. म्हणजे 2010 त्या गावची जी लोकसंख्या होती ती किती होती? 6,600. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1,000 रकमेवर 8% दराने 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर आपण आत्ताच पहिला जो प्रश्न पाहिला होता 2.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज, तर 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर पहिल्या वर्षाचं काढूया आपण, 1,000 मुद्दल 1 वर्ष आणि 8% / 100, 2 0 2 0 कटली आणि 8 × 10 = 80. तर हे पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आहे, हे सरळ व्याज दुसऱ्या वर्षीच्या मुद्दलामध्ये प्लस करूया, म्हणजे 1,000 + 80 म्हणजे दुसऱ्या वर्षी पी किती असेल? 1,080. रेट तोच असेल 8% आणि नंबर ऑफ इयर असेल 1/2. पुन्हा सरळ व्याज काढताना 1,080 × ½ इयर आणि रेट 8% / 100. तर या ठिकाणी 1 0 1 0 कट होईल, 2 1 2 2 = 8. तर 108 × 4 जर केलं तर 432/10 म्हणजे 43.2. टोटल व्याज जर पाहिलं आपण, हे 80 रुपये पहिल्या वर्षीचं आणि दुसऱ्या वर्षीचं 43.2, हे प्लस करूया 2.3 × 8 = 12, 123.2 रुपीज. पर्यायामध्ये जर पाहिलं आपण 123.2, ऑप्शन नंबर 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा 7वा प्रश्न आहे, 20,000 रुपये मुद्दलावर 8% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर या ठिकाणी सूत्राचा वापर करा आणि तुम्ही सोडवू शकतात. म्हणजे काय करावं लागेल, हे 20,000 1 + 8/100³ हे सोडवून घ्या. हे सोडवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रास मिळेल आणि रासमधून जेव्हा तुम्ही मुद्दल वजा कराल तेव्हा तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 5,194.24, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 12,000 रुपये मुद्दलाचे 10.10% दराने 2 वर्षाची चक्रवाढ व्याज किती? तर सेम प्रश्न आहे, हाही प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. 12,000 रुपयाचे 10.10% दराने 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज, सूत्राचा वापर करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण आता सेमच प्रश्न असल्यामुळं आपण प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सोडवून घेत नाही, फक्त तुम्हाला मेथड सांगतोय. त्यानंतर किती वर्षानंतर 700 रुपये मुद्दलाचे चक्रवाढ व्याज दराने 10% दराने रास 847 रुपये होईल? तर आता हा वेगळा प्रश्न आहे, तर याचं आपण स्पष्टीकरण पाहूयात पूर्ण. तर दिलेल्या माहितीनुसार आपल्याला मुद्दल दिलेला आहे आणि रास दिलेली आहे, दर दिलेला आहे. जर आपण सूत्र लिहिलं ए बरोबर पी प्लस 1 r/100 = n,
तर रास दिली आपल्याला 847 रुपये, पी आहे 700 रुपये, एक छेद व्याजाचा जो दर आहे तो आहे 10%, छेदामध्ये 100 कंसाचा घातांक एन। तर हा एन आपल्याला शोधायचा आहे, नंबर ऑफ इयर शोधायचे आहेत। तर पहा अतिशय सूत्रामध्ये मांडलं की तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे। तर हे 100 इकडे भागाकारामध्ये येईल, म्हणजे 847 छेदामध्ये, सॉरी हे 700 बरोबर 100 एक 100 आणि हे 10 म्हणजे 110, 110 छेदामध्ये 100 कंसाचा घातांक एन। 00 कट करू शकतात, तर या ठिकाणी येईल 847 छेदामध्ये 700 बरोबर 11/10 कंसाचा घातांक एन। आता हा भागाकार आपण पूर्ण करूया, त्याला 7 ने भाग देऊयात, 7 × 7 0 × 0, 7 × 7 1 × 14 होईल, 7 × 2 = 14, 7 × 7 म्हणजे या ठिकाणी 121/100 बरोबर 11/10 कंसाचा घातांक एन। आता एनची किंमत कोणती घ्यावी, म्हणजे 121/100 उत्तर येईल। तर पहा 11/10 घातांक जर तुम्ही 2 केलात तर याचा वर्ग 121 आणि छेदामध्ये 100 असं येईल, आणि म्हणून एन बरोबर 2। हे लवकरात लवकर आपण या पद्धतीने प्रश्न सोडवू शकतो, म्हणजेच नंबर ऑफ इयर असतील 2 वर्ष, पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1000 रुपये मुद्दलाचे 10.5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक किती। तर आता आपण या ठिकाणी 3 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक काढला होता, त्या पद्धतीनं सुरुवातीला 2 वर्षाचं सरळ व्याज काढा, त्यानंतर 3 वर्षाचं, किंवा जर समजा 2 वर्षासाठी विचारलं असेल, 2 वर्षासाठी, तर आपण हे सूत्रसुद्धा वापरू शकता, फरक बरोबर मुद्दल गुणिले दर भागिले 100 × 100, म्हणजेच अगदी एका लाईनमध्ये तुम्हाला हे उत्तर काढता येतं। पण हे 2 वर्षासाठी असेल तरच याचा वापर करा। किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी। काय फरक लिहावं लागेल? फरक बरोबर मुद्दल गुणिले दर छेदामध्ये 100 × 100, म्हणजे मुद्दल किती आहे आपलं पहा 1000 रुपये, दर आहे 5% × 5% छेदामध्ये 100 × 100, 2020 कट होईल, 1010 कट होईल, आणि 5×5 = 25 छेदामध्ये 10, म्हणजेच 2.5 रुपये इतका फरक पडेल। तर पर्यायामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तर हे 2 वर्षासाठी असेल तर आपण सोडवू शकतात। तर लक्षात ठेवा, ही ट्रिक फक्त 2 वर्ष 2 इयर असेल तरच हे सूत्र पाठ करा, याचा आपल्याला वापर करता येईल। त्यानंतर कोणत्या रकमेचे 10.5% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज 331 रुपये होईल। तर या प्रश्नाचं उत्तर कोणत्या रकमेचं असं विचारलेलं आहे, तर 1100 रुपये, म्हणजे 1000 रुपये रकमेचं आपल्याला 331 रुपये व्याज मिळेल। कोणत्या रकमेचं? म्हणजे 1 रुपये मानायचं आहे आपल्याला, आणि त्या पद्धतीने हे सोडवायचं आहे। जर तुम्हाला समीकरण नेमकं कसं मांडायचं हे जर पाहिजे असेल तर समीकरण या पद्धतीने मांडा। समजा मुद्दल आहे 1 रुपये, 1 रुपये मुद्दल, म्हणजे अमाऊंट किती होईल मग? 1+331, कारण 1331 हे व्याज दिलेलं आहे, म्हणजे सूत्रामध्ये असं येईल 1+331 हे ए असेल बरोबर P+1+R/100(n). तर पी असेल मग एक्स, 1+R किती दिलेला आहे? 10% छेदामध्ये 100(n). तर या ठिकाणी हे 1+331 बरोबर एक्स कंसात हे येईल 11/10(n). आता हे एक्स इथं भागाकारामध्ये येईल, म्हणजे 1+331+x बरोबर 11/10(n). तर आता आपल्याला एक हे पाठ आहे की कुठल्या संख्येचा घन केल्यास, वर्ग केल्यास 331 तर आपल्याला माहिती आहे की 1331 हा एक भाग आहे। या 1331ला आपल्याला हे यूज करावं लागणार आहे, लक्षात घ्या सेल्फ, म्हणजे इथं वर आपण 1000+1331 असं जर लिहिलं, छेदामध्ये जर 1000 लिहिलं बरोबर 11/10(n), म्हणजे वर होईल 1331 छेदामध्ये होईल 1000 आणि 11/10(n). तर यावरून आपल्याला एन बरोबर 3 इयर असं मिळेल, म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 वर्ष, कारण 3 वर्ष दिलेलं आहे ऑलरेडी आपल्याकडे इथं,
तर याची किंमत ठेवून सुद्धा सोडवू शकता किंवा असं डायरेक्टली सुद्धा आपल्याला हे सोडवता येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अजितने व्याजाच्या दरासाठी वर्षासाठी सरळ व्याज 1600 रुपये कर्ज घेतले, जर कर्ज फेडताना 784 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय? तर सरळ व्याजानं आपल्याला मुद्दल दिलेला आहे, सरळ व्याज दिले आणि दर तुम्हाला काढता येतो, तर हा प्रश्न सोडवून घ्या. याचं उत्तर येतं 7%. यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, कोणत्या दराने एक रक्कम 8 वर्षात दुप्पट होईल? तर या ठिकाणी जसा प्रश्न सोडवता आपण पहिला, कोणत्या दराने किती वर्षामध्ये दाम दुप्पट म्हणलं, या ठिकाणी काय म्हणलं आहे, दर विचारला आहे आणि वर्ष दिलं आहे 8 वर्ष. तर हे पण तुम्हाला त्याच सूत्राचा वापर करून सोडवायचं आहे. या ठिकाणी सूत्र सांगतो वाटल्यास तुम्हाला, दुप्पट होईल कोणत्या दराने, तर दर बरोबर सूत्र काय येईल मग, पट वजा 1/ वर्ष गुणिले 100. तर या सूत्राचा वापर करा आणि हे सोडवा. यानंतर एका गावची लोकसंख्या 2500 आहे, जर गावची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते तर 3 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती असेल? तर या ठिकाणी तुम्हाला सूत्र काय वापरावं लागेल, ए बरोबर पी कंसात 1/R/100 तर पी आहे 2500, 1 + दर आहे 20/100 आणि वर्ष आहे 3. तर हे कॅल्क्युलेशन पूर्ण करून घ्या, तुम्हाला याचं उत्तर मिळेल आणि हे उत्तर असणार आहे 4320, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2000 रुपये मुदलाचे कोणत्या दराने 2.5 वर्षाचे सरळ व्याज 750 होते? तर सरळ व्याजाचं सूत्र लिहा आणि किमती ठेवा. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, एस आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर 100. तर या ठिकाणी सरळ व्याज दिलेलं आहे 750 बरोबर पी आहे 2000, नंबर ऑफ इयर आहे या ठिकाणी 2.2 म्हणजे 2.5 वर्ष 2.5 इयर आणि रेट काढायचा आहे 100. तर 2020 कट होतील. आरची किंमत काढायची असेल तर हे आर इथंच ठेवा आणि हे 750 भागाकारामध्ये हे 20 आणि हे 2.5, 20 × 2.5 हे आपण सोडवूयात. या ठिकाणी पॉईंट घालवण्यासाठी वर 1 0 द्या, खाली 1 0 द्या, किंवा ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला तर असा येतो, पहा 750 / 20 × 2.5 म्हणजेच 50 बरोबर आर, 0 0 कटलं, 5 × 5 × 5 × 5 = 25 आणि म्हणून आर बरोबर येतं 15. ऑप्शन नंबर 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 12000 रुपये मुदलाचे 10% दराने किती वर्षात सरळ व्याजाने 4000 होतील? आता सरळ व्याजाने 4000 रुपये होतील तर या गणिताचा नेमका मिनिंग काय आहे हे आधी समजून घ्या. या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे, मुद्दल 12000 रुपये, त्यानंतर रेट दिलेला आहे 10%, एस आय दिलेला आहे 4000 आणि आपल्याला शोधायचं आहे नंबर ऑफ इयर. तर सूत्राचा वापर करा, सूत्रामध्ये किमती ठेवा, सोडवता येईल तुम्हाला हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 3.5 वर्ष जवळपास, म्हणजे 3.1/3 वर्ष, ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर 10000 मुदलाचे 10.6% दराने किती वर्षानंतर चक्रवाढ व्याज 3310 रुपये होईल? तर आपल्याला चक्रवाढ व्याज दिलेला आहे, मुद्दल माहिती आहे, तर आपण अमाऊंट लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी ए किती होणार आहे, ए बरोबर 10000 + 3310 म्हणजे हे टोटल होईल 13000, एवढी रक्कम होईल. रेट माहिती आहे आपल्याला 10%. सूत्राचा वापर करा, एस आय बरोबर पी कंसात 1/R/100/N. तर या ठिकाणी इथं अमाऊंट आहे, मग 13310 बरोबर पी आहे 10000, 1/R/100/N. तर या ठिकाणी हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि सोडवलं तर तुम्हाला या ठिकाणी किती वर्षानंतर नंबर ऑफ इयर काढायचं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर येईल 3 वर्ष, पर्याय क्रमांक 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एका सायकलची किंमत आज 5000 रुपये आहे, प्रत्येक वर्षी सायकलची किंमत 10% दराने कमी होत असेल तर 2 वर्षानंतर सायकलची किंमत किती होईल? या ठिकाणी टीप दिलंय, सूत्राचा वापर करायला सांगितला, ए बरोबर पी कंसात 1 / R/100/N हे सूत्र वापरा आणि या सूत्राचं उत्तर म्हणजे
उत्तर येईल 4050 रुपये ही सायकलची किंमत असेल 2 वर्षानंतर. यानंतर पुढचा प्रश्न आहे, दशादशे 10% दराने 50,000 रुपये मुदलाचे सरळ व्याजाने किती वर्षात 60,000 रुपये होतील. आता सरळ व्याजाने 60,000 रुपये होतील म्हणजे व्याज किती होईल या ठिकाणी 10,000 रुपये. म्हणजे आपल्याला गणितामध्ये व्याज किती आहे मुद्दल किती आहे हे जर सांगता आलं तर आपण हा प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. तर या ठिकाणी रेट आहे किती 10, प्रिन्सिपल आहे 50,000, अमाऊंट दिली आहे 60,000, म्हणजे एस आय माहिती आहे तुम्हाला 10,000 रुपये. तर सूत्र माहिती आहे तुम्हाला, एस आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छेदामध्ये 100. तर एस आय आहे 10,000 बरोबर पी आहे 50,000 गुणिले नंबर ऑफ इयर फाइंड आउट करायचं आहे, रेट माहिती आहे आपल्याला 10% छेदामध्ये 100. तर हे 2020 कट होतील आणि एनला इथंच ठेवा आणि हे 10,000 छेदामध्ये हे 500 आणि हे 10 म्हणजे हे 5,000 इकडे घ्या. 3030 कट होतील, 5 एक 5, 5 2 10 आणि म्हणून नंबर ऑफ इयर इज इक्वल टू 2. तर पहा किती सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात कमीत कमी वेळेमध्ये. 2 वर्ष, पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. आणि यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका वर्षाचे 8,000 रुपये मदलाचे 6.5% दशादशी दराने व्याज काढा. तर या ठिकाणी कुठलाही जर माहिती दिली नसेल चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज, तर सरळ व्याजच काढायचं असतं हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी काय होईल मग, मुद्दल 8,000 रुपये, या ठिकाणी एका वर्षाचं म्हणजे नंबर ऑफ इयर 1 आणि 6.5 म्हणजे 6.5 छेदामध्ये 100. 2020 कट होईल आणि या ठिकाणी गुणाकार येईल 80 गुणिले 6.5. तर 80 गुणिले 6.5 जर हे आपण सोडवलं तर हा गुणाकार येईल 520. तर हे असेल एस आय एका वर्षाचं 8,000 6.5% दराने. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने आपण मॅक्झिमम सर्व प्रकारचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर जे प्रश्न सेम होते त्याची सूत्रं दिलेली आहेत. यानंतरचा जो आपला व्हिडिओ असेल तो म्हणजे पुढील घटक सांख्यिकी. तर अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि एक प्रश्न सांख्यिकीवर विचारला जातो अतिशय सोप्या पद्धतीने. तर नेमकं याची प्रश्न कशी सोडवायची, सूत्र काय आहेत, मध्य म्हणजे काय, वारंवारता म्हणजे काय, आलेख, विचलन, प्राप्तांक याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरील पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण ही मार्गदर्शिका मागणी केली नसेल तर आजच ही मार्गदर्शिका मागणी करा. महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्याही खेडेगावामध्ये राहत असाल तर अगदी 360 रुपयेमध्ये ही मार्गदर्शिका घरपोच मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थी किंवा क्लाससाठी जर मागणी केली तर आपण डिस्काउंटमध्ये सुद्धा ही मार्गदर्शिका आपणास उपलब्ध करून दिली जाईल. धन्यवाद. थँक्यू.